दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मृतदेहाचं यश रायबाग तालुक्यातील जलालपूर येथे रंगपंचमी दिवशी मित्राच्या बरोबर कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तानाजी हवालदार या युवकाचा बुडून मृत्यू झाला होता याचा मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून सुरू होते मात्र त्याला यश आले नाही अखेर गावातील ग्रामस्थ व रेस्क्यू फोर्सच्या सहाय्याने मृतदेह शोधण्यात यश आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की रायबाग तालुक्यातील जलालपूर येथे रंगपंचमी खेळून तानाजी हवालदार हा मृत मित्राच्या बरोबर नदीमध्ये पोहण्यास गेला होता यावेळी अचानक त्याचा बुडून मृत्यू झाला यावेळी गावातील ग्रामस्थांनी त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही दोन दिवसांपासून स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या वतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू होते अखेर रायबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुल्लानी यांनी कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापक प्रमुख संकपाळ यांच्याशी संपर्क साधून वजीर रेस्क्यू फोर्सला पाचारण केले यावेळी रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रौफ पटेल सागरसुतार यांच्या टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू केली दुसऱ्या दिवशी हा मृतदेह सापडला यावेळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत तानाजी हवालदार याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे तानाजी हवालदार हा मनमिळाऊ व शांत स्वभावाचा होता त्याच्या अचानक जाण्याने जलालपूर गावात हळहळ व्यक्त होत आहे संतोष तारळे के न्यूज कुरुंदवाड